महाराष्ट्र राज्य लॉटरीशी समांतर ठरू पाहणारा वरली मटका व जुगार चिखली शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात फोफावत असून सदरील अवैध धंद्यांनी परिसरात थैमान घातले आहे. पोलीस व प्रशासनाला याबाबत वेळोवेळी नागरिकांनी निवेदने देऊनही कोणतीही कठोर कारवाई करण्यात येत नाही. या संदर्भात आलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जाते व कारवाई केली तर ती फक्त थातुरमाथूर स्वरूपाची असते. कारवाईनंतर 2 ते 3 दिवस अवैध धंदे बंद राहतात व परत जैसे थे परिस्थिती पाहावयास मिळते. या धंद्यातील तथाकथित मुख्य मोरके सोडून कामावर असलेल्या मजूर वर्गावर कारवाई करून त्यांना बळीचा बकरा बनविला जातो व त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्यान्वये कार्यवाही करून वेळ मारून नेण्यात येते. जिल्ह्यात वरली मटका किंग म्हणून ओळखल्या जाणारे आहेत अशांवर पोलीस प्रशासनाची खास मेहर नजर असल्याचे बोलले जाते. एकीकडे अवैध धंदे करणारे मुख्य मोरके व त्यांचे प्यादे दिवसेंदिवस गब्बर होत आहेत तर दुसरीकडे अनेक गोरगरिबांचे संसार यामुळे उघड्यावर येत आहेत. हे धंदे गावातील मुख्य भागांमध्ये खुलेआम सुरू असून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयस्तंभ चौक, चिंच परिसर, बोंद्रे कॉम्प्लेक्स, आठवडी बाजार, बाबूलाल चौक, बस स्टँड परिसर, नवीन डीपी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर इत्यादी भागामध्ये गल्लीबोळात चिठ्ठ्या फाडून वरली मटक्याच्या धंद्याने धुमाकूळ घातला आहे. आता तर आधुनिक पद्धतीने देखील मोबाईलचा वापर करून वरली मटक्याचा धंदा हायटेक झाला आहे. पोलीस प्रशासनाने संबंधित अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी पायबंद घालावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता पाहावे लागेल की मुंबई जुगार कायद्याची ऐशी तैशी करून प्रशासनाची झोप उडविणारा चिखलीचा हा वरली मटका बंद होणार का. पूर्वपार चालत आलेले अवैध धंदे असेच कायद्याच्या कोणतेही वचक नसल्यासारखे सुरू राहणार का. महावॉईस साठी नितीन फुलझाडे, चिखली.